नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकन और पाइए नवी मुंबई पनवेल उरन और लोनावला की ताजा तरीन खबरें। नवी मुंबईकर नागरिकांशी सुसंवाद साधत महापालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने विविध विभागात स्वच्छता विषयक कामाचा तसेच नागरी सुविधा कामाचा प्रत्यक्ष आढावा घेण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त रामास्वामी यांनी स्वतः ऐरोली विभागात अधिकाऱ्यांसह नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। यामध्ये नागरिक नगरसेवक यांनी देखील मोठ्या प्रमाणात समस्या आयुक्तांसमोर या मांडल्या। यामध्ये पार्किंगची समस्याही मोठ्या प्रमाणात समोर आली, तसेच नागरिकांनी वैयक्तिक समस्याही मोठ्या प्रमाणात मांडल्या। तसेच शिवसेनेचे नगरसेवक एम के मडवी यांनी आयुक्तांचा सत्कार देखील केला। यावर नवी मुंबई आवाजने नागरिकांकडून देखील समस्या जाणून घेतल्या। एकतर मी फार खुश आहे की आयुक्त आमच्या ऐरोलीमध्ये आले आहेत आणि सर्वसामान्य माणसांचे काय समस्या आहेत ते ऐकून घेत आहेत। सगळ्यात मोठी समस्या माझी, मी जी आली आहे सेक्टर 19-20 माझी मंडळी आली आहेत, 10-12 लोकं आहेत आमच्यासमोर। आम्ही लेटर पण लिहून दिलेलं आहे आयुक्तांना। जे पार्किंगचा प्रॉब्लेम आहे मॅडम, VPM स्कूल म्हणा, सेक्टर 19, NHP स्कूल म्हणा, आणि ह्या शाळांमध्ये काय प्रॉब्लेम होतो की ज्या वेळेला शाळा सुटते त्यावेळेला दोन्ही बाजूने गाड्या पार्क केलेल्या असतात। दोन्ही बाजूने पार्क केल्यामुळं गाडी यायला जायला प्रॉब्लेम होतो। एमर्जन्सी जर एखादा माणसाला आजारी असेल आणि ॲम्ब्युलन्स क्रॉस करायची असेल तर प्रॉब्लेम येणार। शिवाय शाळेतली मुलं लहान आहेत, बसेसचे जे टायर असतात ना ते मोठे आहेत, एखादं मूल जर टायरखाली आलं तर आपण ह्या वेळेची वाट बघतो आहे का? तर मला हेच सांगायचं आहे की तुम्ही एक तर तो नो पार्किंग झोन करा किंवा तो रोड मोठा होईल असं बघा, कारण ते एनटॉप हाईट्स जी बिल्डिंग आहे त्या लोकांनी दुकानाच्या समोर पेबल्स टाकून ऑलमोस्ट 3 म्हणजे जागा वाढवलेली आहे। आयुक्त येत आहेत आता, आयुक्त स्वतः येत आहेत आता ग्राउंडसाठी, अँड देन ही टेक द राईट डिसिजन, जेणेकरून सर्वसामान्य माणसांना आम्हाला जो त्रास होतो आहे आता पार्किंगचा, कारण VPM स्कूलच्या आतमध्ये जवळजवळ 5-6 सोसायटीज आहेत। शाळा सुटली की आम्हाला गाडी आत टाकणे आणि गाडी बाहेर नेणे हा मोठी समस्या आहे। आयुक्तांना पहिला मी शुभेच्छा देईल का, त्यांनी आमच्या ऐरोलीत येऊन आमच्या समस्या जाणून घेतल्या। पहिल्यांदा म्हणजे आम्ही जे विभाग सेक्टर 3 मी अध्यक्ष या नात्याने त्यांच्याकडे कंप्लेंट केली की आमच्या ज्या समस्या आहेत, ड्रेनेज आहे खूप जुनी झालेली आहे तर ती इतकी फुटते आणि आमच्या अशासनकडे एवढं मिळकत नाही आहे त्यांना की ती लाईन दरवेळेस साफ करून घ्यावी, आणि आत्ता म्युन्सिपॅलिटीवाले आतमध्ये जराही लक्ष देत नाहीत। थोडाफार भाग असेल तर ठीक आहे, पण मोठे मोठे ड्रेनेज लाईन जे आहेत ते साफ केले जात नाही, ते त्यांनी आम्हाला मदत करावी असं एक आहे। विभागातले चौक वगैरे आहेत ते व्यवस्थित करून द्यावेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे 3-4 जो नाला आहे तो जवळजवळ 20-21 अक्षा वरवर साफ करतात, खालून म्हणजे तळापासून तो गाळ काढला जात नाही। तो त्यांनी आता येत आहेत बघायला आमच्याबरोबर, आता बघूया काय होत आहेत ते। तेच म्हणाले आम्ही येतो बघायला जे काय आहे ते, आता आम्ही वाट बघतोय त्यांची का आले। माझी समस्या अशी आहे की माझी स्वतःचं टेलरिंगचं दुकान होतं आणि त्या जागेवरती नगरपालिकेने अतिक्रमण केलेलं आहे माझ्या स्वतःच्या जागेवरती, आणि आज 20 झाले मी चक्रा मारते। आमच्याकडे जागा नाही म्हणून आजपर्यंत त्यांनी मला सांगितलं आहे, पण आत्ता माझं हे म्हणणं आहे की नगरपालिकेने सिडकोकडून हँडवर्क केलेली जागा आहे ती द्यावी, किंवा सरळ शौचालय थोडा तिथे आता सगळीकडे बिल्डिंग झालेल्या आहेत, ड्रेनेज लाईन झालेली, कुणालाही शौचालयाची गरज नाही। तर एकतर शौचालयाची जागा, शौचालय तोडून माझी जागा मला परत द्यावी किंवा मला दुसऱ्या ठिकाणी जागा देऊन मला न्याय मिळावा। न्याय मिळाला तर मी सरळ उपोषणाला बसेन किंवा नगरपालिकेत सरळ आत्मदहन करेन, हे माझं शेवटचं सांगणं। आयुक्तांनी मला याच्या आधी पण त्यांनी काय उत्तरं दिली ती हो देऊ करू, आमच्याकडं नाही तुमचे पेपर नाही, शिवकॉलनीचं ज्या धर्तीवर त्या धर्तीवरती माझे पेपर, त्यामुळं मला त्यांनी जागा दिली पाहिजे, बघू बोलले विचार करतो। तसेच आयुक्त रामास्वामी यांनी सांगितले की जास्त करून वैयक्तिक समस्या ह्या समोर आल्या आहेत। आज ऐरोलीमध्ये नागरिकांशी संवाद साधताना जवळपास 26 इंडिव्हिज्युअल आणि ग्रुपमध्ये निवेदन आले होते, जवळपास 150 लोक आले। त्याच्यामध्ये प्रामुख्याने इथे वैयक्तिक स्वरूपाचे जास्त कंप्लेंट दिसून आले, म्हणजे त्याला दिव्यांग लोकांना स्टॉल मिळवणे किंवा त्याला हॉकरचं प्रमाण काही काही वॉर्ड्समध्ये आहे त्या संदर्भात होता। काही ठिकाणी पार्किंगच्या समस्या आहे, रस्त्यावर पार्किंग करत असल्यामुळे तिथे ट्रॅफिकची अडचण होत आहे, आणि त्यासोबत जुने घरं आहे ते पाडून बांधण्यासंदर्भातला परवानगीचा इश्यू होता, ते पॉलिसी इश्यू आहे, त्याच्यामध्ये आम्ही लवकरात लवकर निर्णय घेणार आहोत।
आणि काही प्रमाणात त्यांच्या नवीन कामासंदर्भातलं मागणी होते, रोड वाईडनिंग असेल, इतर हॉस्पिटल संदर्भातला काही सजेशन पण होता. ते सोनोग्राफी ऑलरेडी आहे, बट तिथे जेनेरिक औषध स्टॉल सुरू करण्यासंदर्भात पण मागणी होता. तसं विविध डिपार्टमेंटच्या मागणी होते आणि एकंदरीत लोकांच्या सूचना पण होत्या. नाही, पार्किंग इथे प्रामुख्याने इथे सर्व लो इन्कम ग्रुपच्या गरज जास्त आहे ऐरोलीमध्ये, आणि त्यावेळी हा पार्किंग संदर्भात फार जास्त त्यावेळी जागा ठेवले गेले नव्हता, परंतु आता गाड्यांच्या संख्या वाढल्यामुळे हा पार्किंगचा समस्या आहे. अजूनही याच्यामध्ये कॉमन पार्किंगचं प्रमाण कसं वाढवता येईल त्याचा आम्ही नक्की विचार करणार आहोत. आणि त्यासोबत ते जो काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहे, कॉलेजेस आहे किंवा इतर लोक, त्यांच्या इन्स्टिट्यूशनमध्ये येणारे बरीच गाडी ते रस्त्यावर उभे ठेवतात, त्याचं पण मी नोटीस द्यायला सांगितलेलं आहे. त्या त्या संस्थेला ते आपण जागा दिलेला आहे, पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे होती, त्या ठिकाणी गाडी ठेवावी, रस्त्यावर अजिबात हे गाडी ठेवू नये. त्या संदर्भात ऑलरेडी वाशीला मी नोटीस द्यायला सुरुवात केलेली आहे, त्या ऐरोलीला पण मी आता नोटीस द्यायला सूचना दिलेला आहे. त्याने स्वतःच्या हा पार्किंगचा व्यवस्था करायला पाहिजे, जेणेकरून तो सामान्य नागरिकांना रस्त्यावर ते ट्रॅफिकच्या अडथळा होता कामा. व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवार सह प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट.